बहुप्रतीक्षित वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीचे दर काल जाहीर झाले याचा नेमका काय फरक पडेल आणि ग्राहकांना कसा फायदा होईल याबाबतीत अर्थतज्ञ जयंत साळगावकर यांच्याकडून जाणून घेतले आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी जीएसटीचे वेगवेगळे टप्पे सांगण्यात आले केंद्र सरकारच्या वतीने आता सगळ्यांना उत्सुकता आहे की याचे परिणाम सर्वसामान्यांवर कशा पद्धतीने पडतील आपल्यासमोर या क्षेत्रातले अभ्यासक साळगावकर सर आहेत सर जी एस टीचे टप्पे देण्यात आले ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांच्या पदरी काय पडला असं वाटतं आपल्याला सर्वसामान्यांच्या पदरी आता काय पडणार आहे अजून निश्चित झालेलं नाही आहे प्रणालीचं सुसूत्रीकरण करण्यासाठी म्हणून जीएसटीचा जन्म झाला त्याला आता मान्य मिळाली मान्यता मिळालेली आहे सगळ्या राज्यांनी मान्यता तत्त्वतः दिलेली आहे पण म्हणून जी एस टी त्याला असं नाही आता चालू झाला प्रोसेस तो त्या प्रोसेसमधली एक स्टप्पा म्हणून हे त्यांनी चार गट केले आहेत शून्य ते पाच पाच ते बारा बारा ते अठरा अठरा ते अठ्ठावीस अशा चार प्रकारच्या कमोडिटीज किंवा ब्रँड्स वस्तू सेवा आता या चार कॅटेगरीजनं वेगवेगळ्या प्रकारचा टॅक्स लागणार आहे तर कुठली कॅटेगरी कुठे येणार याची काही अजून वाच्यता झालेली नाही आता त्याच्यासाठी लॉबिंग चालू होईल म्हणजे वेगवेगळ्या आता याचे लोक उत्पादक त्यांच्या संघटना आम्हाला या शून्य ते पाचमध्ये घ्या किंवा पाच ते बारामध्ये घ्या किंवा काय असेल ते जे सीमारेषेवर असतात ते आता जे ठळकपणे आता व्हाईट गुड्स असतील तर वॉशिंग मशीनवाला आहे तर वॉशिंग मशीनमध्येच जाणार तिथे आणखीन काय वर्गीकरण होईल असं मला वाटत नाही पण काय कॉम्प्लिकेट करायला होऊ शकतं अमुक कपॅसिटीचं अमुक पावर घेणारं मोटर आणि यातून सगळं चांगलं होईल असं आपण घुरगीत धरून चालू कुठल्याही कन्क्लूजनला येण्यात काही अर्थ नाही बरं हा अख्खा सगळा जी एस टीचा एक्सरसाइज करून तो निश्चित अस्तित्वात येईलच याचीही खात्री नाही आहे कुठल्या स्वरूपात येईल त्याचीही खात्री नाही आहे बरं हे आलं अस्तित्वात तर ऑक्टरात जाईल असं जर का वाटत असेल म्हणजे म्हणणं आहे ऑक्टरात जाईल म्हणून तो जाणं कठीण आहे डॉक्टर जर का गेला तर ज्या मोठ्या महानगरपालिका आहेत त्यांची सगळी यंत्रणाच रेव्हेन्यू यंत्रणा म्हणून पडणार त्यामुळे हे आता कॉम्प्लिकेशन्स यातले वाढत जातील म्हणजे सुरुवातीला जसं म्हटलं की सुसूत्रीकरण करावं तो प्रोसेस सो सोपा करावा म्हणून ते करण्यात आले असं जरी वाटत असलं तरी तो सोपा करणं खूप कठीण आहे इथे विक्रीला वस्तू येतात त्याचं वर्गीकरण करून एक काम हो आपण जोपर्यंत त्याच्यातले घटक कोण कोणते आहेत हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत शक्यता आणि अंदाज याची फक्त तर्कवितर्क सुरू होत आहेत वैभव सह सागर कुलकर्णी मुंबई झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे